नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पुन्हा एक महत्त्वपूर्ण संधी तुमच्यासाठी घेऊन आले। घर बसल्या तुम्ही तुमच्यासाठी जॉब शोधू शकणार आहात आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हे जॉब्स आहे। तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नासकॉम, फ्युचर स्किल प्राईम यांनी एक जबरदस्त करिअर फेअर आणला आहे। म्हणजे तुम्ही जर जॉबच्या शोधत असाल, तुम्हाला अजूनपर्यंत जॉब मिळत नाही आहे, तर नक्की हा फेअर तुमच्यासाठी आहे। नक्की तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। All future unicorns brought together in a first ever prime career fair. Okay, 5 ते 7 एप्रिल दरम्यान होणार आहे। म्हणजे घर बसल्या ज्या युनिकॉर्न कंपन्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी जॉब शोधू शकणार आहात। सो एवढी भारी संधी आहे आणि तुम्ही बघू शकणार। म्हणजे इथे बघा, हे तिघं तर आहेच, सोबत नोकरी.com, नॅशनल करिअर सर्व्हिसेस, MATPO, हरियाणा गव्हर्नमेंट, हे सगळे सुद्धा टायअप आहेत। त्यामुळे भरपूर साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे। 100+ एम्प्लॉयर्स आहे, म्हणजे 100+ कंपन्याज आहे। फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, 1 रुपया पण खर्च नाही आहे। 3000+ जॉब अपॉर्च्युनिटीज आहे, जी की खूप मोठी गोष्ट आहे। हे बघा, आणि चांगल्या लोकांसोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये राहणार आहे, कारण की मोठ्या कंपन्या आहेत तिथे तुम्ही अप्लाय करणार आहे। तुमच्यासोबत फ्रॉड वगैरे होणार नाही, कारण की अनेक जण कुठल्याही वेबसाईटवर काही पण अप्लाय करतायत, नंतर मला इंस्टाग्रामवर मेसेज येतो की माझ्याकडे एवढे पैसे मागितले तेवढे। नेहमी तुम्हाला सांगतोय, कुठेही अप्लाय करा, पण कधीच कोणाला पैसे देऊ नका, आणि जेणेकरून असे जेन्युइन हे असतात करिअर फेअर असतात, इथे तर अप्लाय केलंच पाहिजे, कारण की मोठी संधी आहे। कशाप्रकारे अप्लाय करायचं, काय करायचं, सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। बिझनेस आयडिया, वर्क फ्रॉम होम, जॉब अपडेट, फ्री कोर्सेस असे अनेक व्हिडिओज बनवतो आहे। ऑनलाईन अर्निंगवर पण व्हिडिओ आहे, शेअर मार्केट पण व्हिडिओ आहे। नक्कीच तुम्हाला या सगळ्यांचा फायदा होऊ शकेल, त्यामुळे नक्की शेअर करा मित्रांसोबत। चला तर बघूया डिटेलमध्ये कशाप्रकारे करिअर फेअरला अप्लाय करायचं। तर मित्रांनो, इथे आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर करून घ्यायचे। रजिस्टर कसं करायचं ते पण सांगतोय। त्याआधी इथे एक मेसेज आपल्याला हे होतं, इथे बघू शकतात वेलकम। आता समजा तुम्ही इथे रजिस्टर केले, पासवर्ड अनेक जण विसरून जातात, तर तुम्ही इथे तुमचा पासवर्ड जो आहे तो ईमेल आयडी सोबत पुन्हा मिळू शकणार आहात, एवढंच हे आहे। त्यामुळे तुम्ही समजून घ्या, पासवर्ड जरी हरवला तरी टेन्शन घ्यायची गरज नाही। ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, 3000+ ऑपॉर्च्युनिटी आहे, फुल टाईम आहे, पार्ट टाईम पण आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे इथे वर्क फ्रॉम होम सुद्धा आहे। अबाउट काय आहे तर अबाउट सेक्शनमध्ये दिलं आहे। नेमका यांचा अजेंडा काय आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सोबत नासकॉम हे जे आणतं आहे करिअर फेअर, IT, non-IT, ऑल टाईप ऑफ जॉब्स आहे। ओके, तुमच्याकडे स्किल्स आहे, स्किल्स नाही आहेत तरी तुमच्यासाठी इथे जॉब्स आहे। यांचा अजेंडा काय आहे तो पण इथे दिलेला आहे, इथे बघू शकणार। म्हणजे 5 एप्रिलला काय होणार आहे तर हा चालू होणार आहे, कोणते कोणते स्पीकर्स आहेत ते दिलेले आहे। बघा, 1:15 पासून 2 पर्यंत, 4 पासून 4:45 पर्यंत टेक्निकल स्किल, म्हणजे तुम्हाला इथे शिकायला पण मिळणार आहे मित्रांनो। ओके, तुम्ही जॉबसाठी तर अप्लाय करू शकणार आहात, तुम्हाला शिकायला मिळणार आहे, थोडंफार नॉलेज तुम्हाला मिळणार आहे। 7 तारखेला काय आहे, यांचे टायमिंग दिलेले आहे, हे बघा सगळं मी तुम्हाला समजून सांगत असतो आपल्या व्हिडिओजमध्ये, त्यामुळे नक्की मित्रांसोबत शेअर करा। आता कशाप्रकारे हे भरती करणार आहे तर त्याची पण माहिती दिली आहे। वेब डेव्हलपमेंटसाठी किती आहे, मोबाईल डेव्हलपमेंटसाठी किती आहे, इथे बघा डाटा एंट्रीसाठी किती आहे, CCC किती आहे, जावासाठी किती आहे, इथे बघू शकता हैदराबाद, वर्क फ्रॉम होमसाठी किती, बघा वर्क फ्रॉम होमसाठी किती, मुंबई पुणे किती आहे, सगळी अपॉर्च्युनिटीज आहे। कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत तुम्ही इथे बघू शकता, एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, या सगळ्यांसोबत तुम्ही इथे जॉब करू शकणार आहात, यांच्याकडनं जॉब अपॉर्च्युनिटीज आहे। युजर मॅन्युअल पाहिजे तर तुम्हाला इथे युजर मॅन्युअलसुद्धा मिळून जाईल। इथे दिलेलं आहे कशाप्रकारे रजिस्टर करायचं, कशाप्रकारे करिअर फेअर्स होणार आहे, जॉईन करिअर फेअर्स यावर क्लिक करायचं, सगळी माहिती दिली आहे। त्यामुळे मी तुम्हाला आता व्हिडिओ बंद केला आणि तुम्ही हे बघूसुद्धा शकणार आहात, पण मला माहिती आहे भरपूर साऱ्या कमेंट्स येतील आणि तू सांगितलंच नाही कसा फॉर्म भरायचा, काय भरायचा, आम्हाला काही समजत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला समजून सांगतोय। हे बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, रजिस्टर करून घ्यायचं आहे। इथे असं दिलं आहे बघा, रजिस्टर नाव, इथून रजिस्टर करून घ्यायचं आहे, हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, जो की मी तुम्हाला भरून दाखवतो आहे, टेन्शन घेऊ नका, पण आधी हे समजून सांगतोय। त्यानंतर तुम्हाला तुमचा बायोडाटा एडिट इथे सगळं करता येणार, इथे बघा ऑप्शन्स आहे। जसं जर तुम्ही रिअलमध्ये कधी करिअर फेअर अटेंड केला असेल ना, तर अशाच प्रकारचं बघा पोडियम असतं, मग इथे अनेक कंपन्या असतात, मग त्यांचे HRs असतात वगैरे, आणि कोणत्या कोणत्या कंपन्या इथे सगळं लावलेलं असतं, तर सेम ऑप आहे, इथे सगळे ऑप्शन्स आहे। इथून तुम्ही जॉब सर्च करू शकणार आहात, कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत ते बघू शकणार आहात, तुमचा बायोडाटा इथे एडिट करू शकणार आहात, इंटरव्ह्यू कधी आहे काय सगळं इथे बघू शकणार आहात। 3000+ करिअर अपॉर्च्युनिटी आहे, 100+ कंपन्याज आहे। ओके,
त्याच्यानंतर कंपनी, मग या कंपनीचे कोणते कोणते जॉब्स आहे, म्हणजे समजा एक्स वाय झेड कंपनी आहे मग याच्यामध्ये कोणत्या आहे, मग वेब डेव्हलपमेंटसाठी आहे किंवा डाटा एंट्रीसाठी आहे किंवा कशासाठी आहे, जाऊ दे मला हे नको आहे मग मी इथे अप्लाय करतो, हे काय ओके हे मला नॉलेज आहे मी इथे अप्लाय करेल. तर हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे, कष्ट तुम्हाला यायची आहे, माहिती मी तुम्हाला देतो आहे ओके. सगळ्या स्टेप आहे, सगळ्या शेवटी आहे युजर मॅन्युअल, तिथे येऊन तुम्हाला हे सगळं कळणार आहे. नाही कळलं तर मी आहेच, मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, कमेंट करा, मी तुम्हाला माहिती देत राहील. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, काहीही अपडेट येत असतात मी टेलिग्रामवर देत असतो जेणेकरून तुम्हाला फायदा होऊ शकेल ओके. आता मी तुम्हाला अप्लाय करून दाखवतो, अनेकांना तेवढं नाही जमत तर ते पण तुम्हाला सांगून देतो. इथे बघा दिलेलं आहे रजिस्टर फॉर द प्राईम करिअर फेअर, तर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा दिलेलं आहे कशा प्रकारे स्टेप आहे, कोणकोण अप्लाय करू शकताय. ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. इथे सगळी माहिती दिली आहे, कसं आहे, न्यू कोर्सेस आहे, लाईव्ह इव्हेंट आहे, व्हर्च्युअल इंटर्नशिप आहे, बुटकॅम्प अँड मास्टर क्लास आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट सुद्धा इथे आहे. बघा की पार्टनर्स कोणते कोणते आहे, स्किल्स इंडिया आहे, हे सगळे मोठे मोठे लोक एकत्र आलेले आहे, मोठ्या कंपन्या एकत्र आल्या आहेत, त्यामुळे म्हणतोय की चांगली संधी आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, कारण की तुम्ही अप्लाय करत नाही आहात, तुमचे मित्र अप्लाय नाही करत, तर बाकीचे लोक तर करणार आहे, मग त्यांना जॉब मिळणार आहे. सो इट्स गुड की आपल्या लोकांना जॉब मिळाले तर चांगली गोष्ट आहे. तर यावर क्लिक करायचं आहे, यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही काय आहात, कॉलेज स्टुडंट आहात तर करा, वर्किंग प्रोफेशनल आहे म्हणजे तुमचं कॉलेज सोडून भरपूर वर्ष झाले आहे, आता कुठेतरी जॉब करताय तरी तुम्ही करू शकणार आहात. कॉलेज पासआउट जॉब सिकर म्हणजे तुम्ही कॉलेज पासआउट झाले आहे, जॉब शोधताय तरी करू शकणार आहात. इथं म्हणजे कुठेतरी जॉब करतायत पण मला दुसरा जॉब पाहिजे आहे, पार्ट टाइम किंवा चांगला जॉब पाहिजे आहे, तर ते सिलेक्ट करा. आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहे तर कॉलेज स्टुडंट सिलेक्ट करा. कॉलेज पासआउट आणि जॉब सिकर आहे तर मी इथे क्लिक करतो. तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, नाव, आडनाव, त्याच्यानंतर करंट सिटी कोणती आहे, स्टेट जे की आपलं महाराष्ट्र आहे इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ग्रॅज्युएशन इयर कधी पासआउट झाले, बघा 1980 पासआउट झाली आहे तरी हे संधी देता आहेत ओके. मी ते रँडमली मी काहीतरी टाकून घेतो. त्यानंतर अल्टरनेटिव्ह ईमेल ॲड्रेस असेल ते टाका, त्याच्यानंतर ही सगळी ऑर्गनायझेशन कोणती होती ती टाका, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कुठल्या कॉलेजमध्ये केलं ते टाकायचं आहे, कॉलेज कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये होतं ते टाकायचं आहे, कोणती स्ट्रीम होती तुमची, आय टी होती, मेकॅनिकल होती, सिव्हिल होती, नॉन इंजिनिअरिंग होती, ईई होतं, काय होतं हे टाकून घ्यायचं आहे. मग ग्रॅज्युएशन स्ट्रीम जी असेल तिथे तुम्ही टाकून घ्यायची आहे. मग समजा तुमचं आय टी होतं, मेकॅनिकल होतं, तर ते इथे मी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर कोणत्या स्टेटमध्ये तुमचं कॉलेज होतं ओके, जे की आपलं महाराष्ट्रमध्ये आहे मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं. कोणत्या सेमिस्टरला होतं तुम्ही इथे बघू शकता, एट एन ए, इथे एन ए टाकू शकता. आय ॲक्सेप्टवर तुम्हाला क्लिक करायचं आणि रजिस्टर म्हणायचं आहे. आता इथे बघा आपण रजिस्टर केलेलं आहे सक्सेसफुली, मग आपल्या ईमेल ॲड्रेसवर आपल्याला मेल येणार आहे, त्यावर क्लिक करून आपण हे जॉईन करू शकणार आहोत ओके. तर तुमच्या ईमेल ॲड्रेसमध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे सगळे ऑप्शन्स आहेत, त्या ऑप्शन्सप्रमाणे तुम्हाला इथे जॉब सर्च करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला इथे दिसून जाईल, इथे बघा जॉब सर्च आहे, मी इथे जॉब सर्च कोणते कोणते आहे, कोणत्या कोणत्या कंपन्या आहे, सगळी माहिती इथे कोपऱ्यात ऑप्शन आहे तिथे तुम्हाला दिसून जाणार आहे ओके. काहीही अडलं मला मेसेज करा, इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकणार आहात, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, तिथे मी तुम्हाला माहिती देत असतो. तर चांगली संधी आहे, नक्की फायदा घ्या, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.